नमस्कार मित्रांनो, एबीएस सेक्स सिमेन स्ट्रॉ यावर जी माहिती मुद्रित केलेली असते त्याबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सिमेन स्ट्रॉच्या डाव्या बाजूला आपल्याला एबीएस असं लिहिलेलं दिसेल. हा एबीएस कंपनीचा लोगो आहे. त्याच्या पुढे तुम्हाला काळ्या उभ्या रंगाच्या रेषा दिसतील. हा एक पद्धतीचा बार कोड आहे आणि याचा उपयोग सिमेंट स्ट्रॉची सत्यता पडताळण्याकरता आपल्याला करता येतो. पुढे आपल्याला लिहिलेलं दिसेल GIGT. हे एक पद्धतीचं तंत्रज्ञान आहे आणि त्याचं नाव इथे नमूद केलेलं आहे, ज्याचं पूर्ण नाव जिनस इंटेलिजंट टेक्नॉलॉजी असं आहे. त्यानंतर 51X असं आपल्याला लिहिलं दिसेल. 51 हा सिमेंट स्टेशनचा नंबर आहे आणि X म्हणजे या सिमेंट स्ट्रॉमध्ये जे X गुणसूत्र आहे, ज्यापासून आपल्याला मादी वासरे मिळतील असं हे सिमेंट स्ट्रॉ बनवण्यात आलेलं आहे, त्याचं या ठिकाणी X असं नमूद करण्यात आलेलं आहे. पुढे आपल्याला CHI-HF-18389 असं लिहिलेलं दिसते आहे. हा इनएफ नंबर आहे जो गव्हर्नमेंटतर्फे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर प्रत्येक जनावराला देण्यात आलेला आहे. हा या बुलचा युनिक नंबर आहे, ज्याचं नाव आहे मॅजिक, आणि त्याच्या युनिक आयडेंटिफिकेशन नंबरच्या पुढे त्याचं नाव इथे नमूद करण्यात आलेलं आहे. मॅजिक हे या बुलचं नाव आहे. नंतर आपल्याला इथे लिहिलेलं दिसेल सेक्स्ट. याचा अर्थ हे जे सिमेंट स्ट्रॉ आहे हे सेक्स सिमेंट्स आहे. जर का हे पारंपरिक असेल तर या ठिकाणी आपल्याला सेक्स असं नमूद केलेलं दिसणार नाही. त्यानंतर HF 100%, याचा अर्थ मॅजिक हा जो बुल आहे हा HF जातीचा म्हणजे होल्स्टीन जातीचा असून तो 100% होल्स्टीन जातीचा आहे. पुढे 12.6K, याचाच अर्थ 12.6K म्हणजेच एका वेतामध्ये सर्वोत्तम दूध देण्याची क्षमता या बुलमध्ये 12,600 किलो इतकी आहे. त्यापुढे IM USA 7349 असं आपल्याला लिहिलेलं दिसत आहे. याचा अर्थ IM म्हणजे इम्पोर्टेड किंवा आयात केलेला बुल आहे. हा जो बुल आहे हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथनं आयात केलेला आहे, म्हणून त्याचा शॉर्ट फॉर्म USA असं लिहिलेलं आहे. नंतरचा जो नंबर आहे 7349 हा तेथील जी होल्स्टीन संघटना असते याचाशी निगडीत असलेला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याचा शेवटचे 4 अंक या ठिकाणी मुद्रित करण्यात आलेले आहे. यावरून आपल्याला कळतं की हा बुल USA मधनं इम्पोर्ट करण्यात आलेला आहे व तेथील संघटनेशी संलग्न असलेला जो नंबर आहे त्याची माहिती या ठिकाणी मुद्रित करण्यात आलेली आहे. पुढे आपल्याला दिसेल 091921. हा एक प्रकारचा सिमेंट स्ट्रॉचा बॅच नंबर आहे. यावरून आपल्याला माहिती मिळू शकते की कुठलं सिमेंट कुठल्या दिवशी तयार करण्यात आलेलं आहे व ते किती जुनं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला सिमेंट स्ट्रॉवर CGAIPL असं मुद्रित दिसेल. हे कंपनीचं नाव आहे, पूर्ण नाव ज्या पद्धतीने ती रजिस्टर्ड झालेली आहे त्याचं पूर्ण नाव एका शॉर्ट फॉर्ममध्ये इथे देण्यात आलेलं आहे. तर इथे बी याचं पूर्ण नाव आहे चित्रे जिनस ABS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. मला अपेक्षा आहे की आजची ही माहिती आपल्या सगळ्या बांधवांना महत्त्वाची ठरेल. धन्यवाद. आपले काहीही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या फोन नंबरवर किंवा ईमेल ॲड्रेसवर आपण आपले प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही त्याचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद.